बाबा अरे हळू 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 पळशी बोल, माझ्या गणित सोडवायला मदत कराल का? हो का नाही, जरूर दाखव काय आहे. बघ आहे बघू बरं. आता हे आहे ना, याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न. आता आपण थोडासा विचार करायचा असतो. या चौकोनात किती आहेत टिंब? दोन. ही तीन ही पुढच्या चौकोनात लिहिली. ह्या चौकोनात किती आहेत? दोन. ह्या पुढच्या चौकोनात किती आहेत? तीन. पुढच्या चौकोनात किती आहेत? चार. म्हणजे त्याच्या पुढच्या चौकोनात किती टिंब येणार आता? पाच. बुद्धिमत्ता चाचणीचे जे प्रश्न असतात ना, ते असे सोडवायचे असतात. सुटला का नाही? हो प्रश्न सुटला. बाबा तुम्ही खूप ग्रेट आहात. पण आपल्या घरातल्या काही माणसांचा या गोष्टीवर विश्वास नाहीये. बाबा तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही मला रोज प्रश्न सोडवायला मदत कराल. तुला कधीही कुठलीही अडचण आली ना, तरी माझ्याकडे येत जा. मी सदैव आहे तुला मदत करायला. त्याची काहीही गरज नाहीये. राज, ही चांगली सवय नाहीये. तुला शाळेत नीट शिकवतात की नाही? हो. तरीही तुला काही येत नाही, काही लक्षात राहत नाही? याचा अर्थ तुला अभ्यासातलं काहीही येत नाही काय? तसं काही नाहीये. अगं मी काही बोलू नकोस. रसिका, राज जा बाहेर, जा बाहेर जाऊन बस जा. त्याला ओरडायची काही एक गरज नव्हती. नव्हतीच. पण त्याच्या समोर तुम्हाला मी काही बोलू शकत नाही. का मी काय केलं? आणि रसिका तुझा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? राज माझ्याकडे आला तरी तुला त्रास होतो, नाही आला तरीही तुला त्रास होतो. मला काय हवंय, काय नको, काय वाटत याने तुम्हाला काही फरक पडणार आहे का? तुम्ही तेच करणार जे तुम्हाला करायचंय. म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय? तुम्ही काय म्हणालात? राजला तुम्ही शिकवणार? तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की हे तुम्ही नाही करू शकत. आणि जर तुम्ही ते करू शकलात ना, तर सर्वात जास्त आनंद मला होईल. पण अशक्य आहे ते, कारण तुमची सकाळची शुद्ध रात्री हरपते. रात्री वेगळ्याच अवतारात असता तुम्ही. आणि अशा वेळी जर राज तुमच्याकडे आला ना, तर आत्ता वागलात तसे वागू शकाल त्याच्याशी? हे तर दूरच राहिलं, पण राज तुमचा सगळा अवतार बघून घाबरून जाईल. जवळ तरी येईल का तो तुमच्या? कोणत्याही परिस्थितीत राजनी तुमच्या जवळ यावं आणि नंतर त्याला त्याचा त्रास व्हावा हे मला मुळीच आवडणार नाही. म्हणूनच त्याला मी ओरडली. काय रे राज, काय झालं?
असं तुझ्या नाकावर राग कशाला आणि डोळ्यात पाणी का? काही नाही. आपल्या काकीला नाही सांगणार? काही नाही झालं. ठीक आहे, तू मला नाही ना सांगणार, मग मी पण तुझ्यासारखी फुगून बसणार अशी. हसला, एक मिनिट हसला हसला. आता सांग मला काय झालं होतं. बाबा खूप चांगले आहेत, आई खूप वाईट आहे. ए राज, असं कधी नाही म्हणायचं. तुझी आई आहे ना ती. आई कधी वाईट नसते, ती सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम करते, माहितीये? नाही, मला नाही माहित. राज, मी तुला एक गोष्ट सांगते. एक राजकुमार असतो अगदी तुझ्यासारखा, त्याला पण असंच वाटत असतं की माझे खूप वाईट आहे, मला सारखे रागवते, त्याला पण त्याची आवडत नसते. एकदा काय झालं, कोणीतरी त्याला सांगितलं जा आईचं काळी जाण, आणि तो तयार झाला. तो आईकडे गेला, त्यांनी आईचं काळीज मागितलं आणि आईने दिलं सुद्धा. काळीज घेऊन जाताना रस्त्यात तो अडखळला, ठेच लागली आणि खाली पडला. पडता पडता त्याच्या तोंडातून पहिलं वाक्य कायला सांगू? ऐक ग. आणि ती हाक, ती कळवळ त्या आईच्या काळीजाने ऐकली. आणि ते काळीज काय म्हणाले माहितीये? बाळा, तुला लागलं तर नाही ना? बघ, म्हणजे आई किती पण रागवली, काहीही बोलली, तरी ती सर्वात जास्त प्रेम आपल्या बाळांवरच करते, हो की नाही? सॉरी काकू, खरंच आई बाबांनी एवढी ग्रेट आहे. आता मला सांग, आईवर रागवायचं नाही, आईला वाईट बोलायचं नाही, आणि शाळेला जायचं हो. चल, शाळेची तयारी करायची ना. पण सुलक्षणा, मी सगळं ऐकलंय, तू खूप चांगल्या मनाची आहेस, खूप चांगल्या मनाची आहेस. सुनबाई आले. अगं मी तुझीच वाट बघत होते. ओ, काही काम होतं? ठीक आहे, काम कसलं असणार आहे. अगं मैत्रिणीशी गप्पा मारल्या की जरा बरं वाटतं ना. आपण दोघी मैत्रिणी आहोत हे विसरले नाहीस ना? नाही. अगं उभी का बस ना, बस बाळा. मला सांग कस वाटत तुला इथे, बरं वाटत ना? आमचा विठोबा काही भांडतो का तुझ्याशी? कसा वागतो? त्रास देतो का? भांडण वगैरे काही झालंय का? नाही. नाही? तू अजून नवऱ्याशी भांडली नाहीयेस? कशी चांगली बायको होशील? तुला जर का चांगली बायको व्हायचं असेल तर तुला नवऱ्याशी भांडलंच पाहिजे. नवरा असा मुठीत असायला हवा, बस. म्हटलं की त्यांनी बसलं पाहिजे, म्हटलं की त्यांनी उठलं पाहिजे. अगं तिच्याकडे काय बघतेस? तुला ही सगळी लक्षणं सांगतो ना, ती चांगली बायको होण्याची लक्षणं आहेत, कळलं? हवं तर विचार तुझ्या सासूला. काय ग सासू? आपलं हिची म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझी बायको तुझ्यावर हुकूमत गाजवते का? तुझ्याशी भांडते का? बघितलं, मोहिनी बद्दल एक अवाक्षर जरी बोललो ना इकडचं तिकडचं की लगेच हिच्या नाकाला मिरच्या झोंबल्यास म्हणून समज. मला कधी कधी असं वाटत की माझी आई आहे का सासू आहे. अरे नारायणा काय बोलतोयस, बरोबर आहे, बोलणारच. सरदेशमुखांचं रक्त आहे ना, अगदी वडिलांच्या वळणार गेली स्वारी. म्हणजे काय? आहेस मी सर देशमुख? अगं नसा नसा सर देशमुखांचं रक्त वाहत आहे.
सरळ गेलो तर प्रलय नाही काय येणार जगात. अरे नारायणा काय बोलतोय, चुकलो. आपण समेट घडवून आणूया काय. आपण ना हिला ना मस्त कांदे पोहे करायला सांगूया काय आई. काय आपण माझे पण काय अग, कांदे पोहे उत्तम झाले ते, थोडे तिखट झाले ते डोळ्यात. अग ए त्याचा विचार करू नकोस, त्या दिवशी खरंच पोहे चांगले झाले होते. आता ह्याच्या पुढे ना ह्या घरात गावरान असे झणझणीत पदार्थ व्हायलाच पाहिजेत. काय लागलं ना असं झणझणीत पदार्थ खायला मजा वाटते. खरंच का, कारण मी इतके तिखट केले होते ना. असू दे, ह्याला की नाही सगळं तिखटच आवडतं. पण काय करणार, आमच्या घरात तिखट खायची सवय नाही ना. सपट सगळे सपट खाणं आतापर्यंत. सपट नाही रे, सपक. सपक का सपक, आपल्याला काय करायचंय. पण तुला सांगतो त्याच्यामुळे ना त्याच्या जेवणावरची अशी इच्छा तोडून गेली होती, भूकच लागे ना मला माहितीये. पण त्या दिवशी तुझे झणझणीत असे कांदे पोहे खाल्ल्यानंतर ना अशी जगण्याची इच्छा वाढलेली आहे काय. का आता बघशील काय काय, एक एक फरमाईशी सोडतोय, बघतच राहा तू. अरे म्हणजे काय फरमाईश सांगणारच तिला, आज कांदे पोहे उद्या झणझणीत असं मस्त रव्याचा असा. काय ग, काय झालं, काय ग, काय झालं. अगं काय नाही, मी तिला फक्त फरमाईश सांगतोय. तुझी काय फरमाईश आहे का. तुला नाही रे, तिला विचारते मी. फरमाईश आहे का तुझी काही. नाही नाही, मला ना घरी फोन करायचा आहे, मला आई बाबांची आठवण येते. हा फोन काय ना मालकीन बाई, आपण या घराच्या मालकीन बाई आहात ना. केव्हाही तुला वाटलं की आपल्याला वडिलांना फोन करायचं, पटकन फोन उचलायचा, नंबर डायल करायचा आणि बोलायचं. कसे आहात तुम्ही बाबा, डायल करून देऊ. नाही नंबर आहे लक्षात. आहे लक्षात, कोड आधी लावायचा सगळं माहिती. हा बोल. काय ग, बोल की. फोन नाही लागत आहे. पुन्हा कर, पुन्हा कर ना, पुन्हा ट्राय ट्राय कर. बाहेर जाऊन केलंस तरी चालेल. करा कर. ट्राय करत राहायचं. ते म्हणतात ना ट्राय 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 ट्राय. काय ग आई ते ट्राय ट्राय. Don't cry. Try, try, but do not cry. सुमित्रा काकीचं फोनच नाही लागत. काय झालं, लागलं नाही. कू कू आवाज येतोय, परत लावून बघा की मग. बर लागलं का. हॅलो. हा नमस्कार, मी दत्ता बोलतोय, सुलूचा बाबा. बाबा बाबा, मी तुमची सुलूच बोलतीये. मी तुम्हालाच फोन लावत होते इतका वेळ, आधी लागलंच नाही बघा, आता तुमचाच फोन आला. अग आपली सुलूच बोलतीये. बाबा तुमची नाही आठवण येत होती. आई कशी आहे आणि निरंजन. ते समजे मजेत आहेत की. खरं सांगू का बाबा, मला तुमच्या सगळ्यांची लय काळजी वाटत होते. ये रे काळजी कसली करते आमची, आम्ही समजे ठीक आहे. पुरी तुला फोन यासाठी केलता की आम्ही समजे यात्रेला चाललोया. मला तुमची आठवण येते बाबा, मला सगळ्यांना भेटायचं आहे, तिकडे यायचं राहायला. आणि तुम्ही अचानक कशाला चाललाय यात्रेला. अग पिल्ल्या, आम्ही कायम चाललोय, परत येणारच आहे की लवकर. आता काय माहितीये का पिल्ल्या, तुझ्या लग्नाच्या जबाबदारीतनं मोकळं झालोय ना.
हा मग असं वाटलं होतं लई दिवसापासनं की जाऊन खंडोबाचं दर्शन करून यावं, माळसाई देवीला जाऊन यावं, दर्शन घ्यावं. तुझ्या आईची बी लई इच्छा होती बघ, म्हणून चाललो या. बाबा तुम्ही यात्रेला निघून गेल्यानंतर आपल्या घराकडं शेताकडं पहिल्यांकडं कोण लक्ष देणार आहे? हा अगं सुमित्रा काकू ऐकी, ती काळजी घेईल की वासरांची. बाबा हॅलो. हा सुलू. हाय. कशी आहेस? तुला माझी आठवणी येते ना ग? निरंजन कुठे कसा आहे तो? त्याला नाही काही येत माझी आठवण? अग असं कस बोलतीस पोरी तू? आम्हाला समजांना तुझी लई आठवण येते बघ. निरंजन तर सारखं म्हणत असतो मला ताईला भेटायचंय, मला ताईला भेटायचंय. आई तू रडतेस? आई अग नाही ग, तुझा आवाज ऐकला ना म्हणून जरा. बरे हे बघ बाळा, स्वतःची काळजी घे आणि आम्ही लवकर परत येतो. हा निरंजन कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचंय. निरंजन? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.